कोट्टावी राजाला रात्री मुळी झोप यायची नाही. दिवसा मात्र त्याचे मंत्री जेव्हा काही कठीण समस्यांवर चर्चा करायचे तेव्हा राजाला डुलक्या यायच्या. त्याने सगळ्यांना यावरचा उपाय विचारला, मात्र कशाचाच उपयोग होईना. शेवटी एक दिवस चला तर कोट्टावी राजाच्या नगरीत जाऊन येऊया आणि पुढे काय घडलं ते पाहूया. गोष्टीचं नाव आहे कोट्टावी राजाची झोपाळू नगरी. मूळ इंग्रजी कथा लिहिली आहे कोट्टावी राजा अँड हिज स्लीपी किंगडम बाय यशस्विनी संपतकुमार. मराठीमध्ये अनुवाद केला आहे मीरा जोशी यांनी आणि चित्र काढली आहेत हेनू. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. ऐगा कोट्टावी राजाने एक भली मोठी जांभई दिली. दरबारात बसल्या बसल्या त्याला झोप आवरेना. त्याचे सगळे मंत्री कुठल्याशा गहन प्रश्नावर चर्चा करत होते. राजा मात्र पुरता कंटाळला होता. काल रात्री तो झोपलाच नव्हता किंवा परवाच्या रात्री पण. खरं तर आधीच्या 30 रात्री राजाने जागूनच काढल्या होत्या. मंत्री काय बोलत होते त्याकडे लक्ष द्यायचा राजाने खूप प्रयत्न केला, पण त्यांचं सगळं बोलणं नुसता शब्दांचा आणि अक्षरांचा गुंता होऊन राजाच्या कानावर आदळत होतं. ज म म म म मालकी हक्क बघितला तर न ग ग ग गड ब गडबड न न नांगरणी आणि क कर क कर आकारणी झाडालीली पा गु छे. राजाला पुन्हा एक जोरदार डुलकी आली. राजा वीरसेन तसा एक चांगला राजा होता, पण गेल्या काही महिन्यांपासून त्याला दिवसा झोप यायची ती आवरायचीच नाही. भर दरबारात तो जांभया देत असे म्हणून लोक त्याला कोट्टावी राजा म्हणू लागले होते, कारण तमिळ भाषेत कोट्टावी म्हणजे जांभई. मग एकदा रात्री राजाने त्याच्या राणीला हळूच उठवून विचारलं, सुजाता, ए सुजाता, तू दिवसभर एवढी उत्साही आणि तरतरीत कशी काय असतेस ग? कारण मी रात्री झोपते, राणी ताडकन म्हणाली, आणि तुम्ही पण तेच करा. रात्री झोपा म्हणे बरोबर आहे ते, पण हे व्हावं कसं? दिवसा त्याला अतोनात झोप यायची, संध्याकाळी झोप आवरणं अशक्य होई. मग रात्री मात्र राजा टक्क जागा राहील. दुसऱ्या दिवशी सकाळी दरबार भरल्यावर राजाने प्रधानमंत्र्यांना विचारलं, प्रधानमंत्री, तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर तुम्ही काय करता? दरबारात सगळे मंत्री हजर होते. प्रधानमंत्री म्हणाले, मी निद्रा देवीची प्रार्थना करतो, तिचा आशीर्वाद घेतो. ते कसं काय करता? माझी आई म्हणायची, भरलेलं पोट बघून निद्रा देवी प्रसन्न होते, म्हणून मी माझ्या स्वयंपाकी बुवांना रोज रात्री सुग्रास जेवण बनवायला सांगतो. असं गरमागरम पक्वानांचं जेवण झालं की 2 मिनिटात मला गाढ झोप लागते. कोट्टावी राजाने प्रधानमंत्र्यांचं गोलमटोल पोट बघितलं आणि त्याला मंत्र्यांनी सांगितलेलं खरंच वाटलं. मग अर्थमंत्री पुढे सरसावले. ते म्हणाले, महाराज, मी रात्री झोपताना गरम दुधात मध घालून घेतो. एकदम सोपं साधं, त्यासाठी स्वयंपाकी बुवांना त्रास देण्याची काही गरजच नाही. मला रात्री 9 तास चांगली शांत झोप लागते. दरबारातल्या गवयांना या सगळ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी मुळीच आवडल्या नाहीत. त्यांना भरल्या पोटी तर गाताच यायचं नाही, पण त्यांनाही राजाला मदत करावीशी वाटली. ते म्हणाले, महाराज, आमच्या कुटुंबात निद्रा देवीला आम्ही गाऊन पाचारण करतो. वीणेच्या साथीने गायलेला सुंदर नीलांबरी राग, आहा हा हा, अतीव सुख, पहिल्या आलापीतच डुलकी लागलीच पाहिजे. कविराज म्हणाले, महाराज, तुम्ही राजवाड्यातल्या उद्यानात फिरायला जा. मंद वारा वाहतोय, प्राजक्तांच्या फुलांवर चंद्राचा शीतल प्रकाश पडलाय. आहा हा हा, महाराज, अशा सुंदर आणि काव्यमय क्षणी तुमच्या सगळ्या चिंता दूर होतील.
मन शांत होईल आणि असं शांत स्वस्थ मन निद्रादेवीला आवडतं. दरबारातला विदूषक म्हणाला, महाराज कशाचाच उपयोग झाला नाही, तर एखादी चांगली गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच झोप येईल. राजाला वाटलं, बऱ्याच गोष्टी करून पाहण्यासारख्या आहेत, त्यातल्या एखादीचा तरी परिणाम नक्की होईल. त्या दिवशी संध्याकाळी राजवाड्यातल्या स्वयंपाकी बुवांना रात्रीसाठी खास भोजन बनवायची आज्ञा मिळाली. तूप घातलेला गरम भात, गरमागरम सांबार, बटाट्याचे तळलेले काप, उकडलेलं रताळं आणि खसखस पायसम म्हणजे खीर, सर्वात शेवटी पाचक म्हणून थंडगार ताक. रात्री काहीही करून झोप यावी म्हणून राजाने पोटभर जेवण केलं. प्रत्येक पदार्थ दोन दोनदा घेऊन खाल्ला. शेवटी रात्री 11 वाजता राजाने जेवण संपवलं. पण कसतं काय, झोप रुसलेलीच होती. राजा खूप वेळ तळमळत होता, या कुशीवरून त्या कुशीवर, पण निद्रादेवी फिरकलीच नाही. राजा प्रधानमंत्र्यांवर खूप रागावला. मग त्याला वाटलं, कदाचित आपण पुरेसं खाल्लं नसेल. राजाने ताबडतोब स्वयंपाकी बुवांना हाक मारली. स्वयंपाकी बुवा झोपेतच होते. त्यांनी घाईघाईने कपडे बदलले आणि ते धावत राजाकडे पोहोचले. मला एक मोठा ग्लास भरून गरम दूध आणि त्यात मध घालून आणून द्या, झटकन. कोट्टावी राजाने गटागट दूध पिऊन टाकलं आणि मग काय, पोट इतकं टम्म झालं की राजाला उठता येईना, हलताही येईना, आडवं होऊन झोपून जायची तर बातच नाही. आता जरा संगीत ऐकून बघावं असं राजाला वाटलं. त्याने गायक वादकांना बोलावणं पाठवलं. ते घाईघाईने आपले धोतर फेटे गुंडाळून आले. मध्यरात्र उलटून गेली होती. मला नीलांबरी राग ऐकायचा आहे, राजाने फरमान सोडलं. रात्रीच्या शांत वेळी नीलांबरीचे स्वर ऐकून छान वाटलं. राजाचं मन सैलावलं, स्वर्ग सुखद जणू. 20 मिनिटांनी राजाचे डोळे जरा जड झाले, झोप यायला लागली. तेवढ्यात ट्वँग धडम, वीणा वादक त्याच्या वाद्यावरच डोकं टाकून झोपी गेला. सगळ्यांनी पुन्हा वाजवायला सुरुवात केली, पण एक एक करून झोपेला आलेले सर्व वादक आणि गवई चुकीचे स्वर लावू लागले. सगळं बेसूर होऊन गेलं. निद्रादेवीने ते बेसूर संगीत ऐकलं आणि तिने धूम ठोकली. राजा पुन्हा टक्क जागा. तो अगदी त्रस्त होऊन गेला. राजाला मग विदूषकाने सांगितलेली कल्पना आठवली. त्याने विदूषकाला बोलावून घेतलं. मला गोष्ट सांग, राजाने आज्ञा केली. विदूषकाने एक लांब लचक कंटाळवाणी गोष्ट सुरू केली. त्याला वाटलं राजाला झोप येईल. पण कोट्टावी राजा चांगलाच त्रासला. तो उतावीळ होऊन विचारू लागला, बरं बरं, पण गोष्टीचा शेवट काय आहे? निद्रादेवीला हा उतावळेपणा आवडला नाही. तिने तिथनं काढता पाय घेतला. तासाभराने विदूषकाने गोष्ट संपवली आणि झोपाळू डोळ्यांनी तो घरी गेला. आणि राजा, त्याला झोप यायचं नावच नाही. राजाने मग राणीला उठवलं. त्याने बागेत सैर करण्यासाठी आग्रह धरला. राणी जरा घुशातच तयार झाली. मी फक्त जाईजुईच्या मांडवापर्यंत येईन, तिथून मी परत येऊन झोपणार. राजा राणी पायी फिरायला गेले. शीतल चांदणं होतं. अर्धवट झोपेत असलेल्या पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. राजवाड्याच्या बागेत दोघांनी एक निवांत चक्कर मारली. राजाला एकदम हलकं शांत वाटू लागलं. त्याने सुस्कारा सोडला. आता परत जाऊन झोपायला हरकत नाही. राजवाड्यात परतून तो झोपेच्या तयारीला लागला. सगळीकडे स्वप्नवत शांतता होती. तेवढ्यात राजाला कुठूनशी गुरगुर ऐकू आली. ती गुरगुर येत होती पोटातून. संगीत, गोष्ट, मंद हवा, बागेतली सैर, हे सगळं झाल्यावर त्याला आता पुन्हा भूक लागली होती. आता मात्र राणीने सगळे निर्णय स्वतःच्या हातात घेतले. तिने राजासाठी थोडंसं दूध आणायला सांगितलं आणि मालिश करणाऱ्या सेविकेला राजाचे पाय चेपून द्यायला सांगितले. निद्रादेवी थोड्याच वेळात आली आणि राजावर प्रसन्न झाली. अखेर राजवाड्यात सर्वत्र निजानीज झाली. त्यानंतर हाच दिनक्रम रोज सुरू झाला.
काही दिवसांनी राजाला थोडी लवकर झोप येऊ लागली. 2 आठवड्यानंतर दुसऱ्यांदा दूध प्यायल्यावर लगेच राजा झोपू लागला. आणखी काही दिवसांनी बागेत फेरफटका मारून आल्यावर लगेच राजा झोपेच्या अधीन होऊ लागला. महिनाभराने विदूषकाने सांगितलेली गोष्ट ऐकून राजाला झोप लागू लागली आणि शेवटी रात्रीचं जेवण झाल्या झाल्या तो झोपी जाऊ लागला. सकाळी उठल्यावर राजा एकदम ताजा तवाना दिसू लागला. तो झपाझप चालू लागला, हसतमुख राहू लागला. राजाचा तर प्रश्न मिटला, पण स्वयंपाकी, गवई वादक, विदूषक, मालिश करणारी सेविका, शिवाय राणी, या सगळ्यांचं काय? त्यांच्या झोपेचं पुरतं खोबरं झालं, कारण राजा त्यांना रात्री केव्हा बोलावेल याचा काही भरवसाच राहिला नाही. त्यामुळे दिवसा त्यांना झोप येऊ लागली. सगळे थकल्यासारखे चिडचिडे झाले. त्यांच्यामुळे त्यांचे घरचे लोक पण, स्वयंपाकी बुवांची बायको, गवयांचा मुलगा, विदूषकाचा भाऊ, मालिशवालीचे वडील, राणीची सेविका, सेविकेचा नवरा, नवऱ्याचा भाऊ, भावाचा मित्र, मित्राचे आई वडील, जवळपास अख्खी नगरी जागी राहू लागली. सगळ्या झोप उडालेल्या लोकांची राजाला काळजी वाटू लागली. त्याने स्वतः झोप येण्यासाठी काय काय केलं होतं, पण झोपेवरचा एवढा प्रदीर्घ उपाय प्रत्येकाला सुचवणं शक्य नव्हतं. म्हणून त्याने त्याच्या मुख्य पुजाऱ्यांना सल्ला विचारला. ही कठीण समस्या आहे हे पुजारी बुवांच्या लक्षात आलं. त्यांनी सांगितलं, आजपासून 15 दिवसांनी नगरातल्या लोकांना सार्वजनिक सभागृहामध्ये यायला सांगा. सगळ्यांनी सूर्यास्ताच्या वेळेस आंघोळ करून आणि जेवण करून यायचं आहे. मी तिथे निद्रादेवीला बोलावून सर्वांना आशीर्वाद द्यायला सांगेन. संपूर्ण नगर गोळा झालं होतं. आपली झोप आपल्याला परत मिळणार म्हणून सगळे आनंदात होते. पुजाऱ्यांनी निद्रादेवीच्या स्तुतीपर मंत्र म्हणायला सुरुवात केली. थोड्याच वेळात एका छोट्या बाळाच्या आईने जांभई दिली. आईचं पाहून बाळालाही जांभई आली. मग बाळाच्या बाबांना, एका गायकाला गाता गाता जांभई आली आणि त्याचं पाहून त्याच्या आजूबाजूच्या 20-25 लोकांनी जांभया दिल्या. मग त्यांचे शेजारी असं करता करता संपूर्ण सभागृहामध्ये जांभयांची एक लाट झाली. सारे जण असं करू लागले. इतक्या जांभयांचा जोर पाहून निद्रादेवी काही टिकाव धरू शकली नाही. ती धावत पडत नगरात आली. तिने सगळ्यांवर वाऱ्याची एक हळुवार फुंकर मारली. तेव्हापासून कोट्टावी राजाच्या राज्यात निद्रादेवी रोज रात्री सर्वांवर प्रसन्न होऊ लागली. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना? मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.